विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आज या व्हिडिओमध्ये आपण नीड फॉर वॉटर म्हणजे पाण्याच्या गरज या धड्यामधून किंवा या चॅप्टरमधील माहिती बघणार आहोत. सगळ्यात आधी या धड्यामध्ये काय दिलंय ते आपण, तर सगळ्यात आधी या धड्यामधून आपण काय शिकणार आहोत, तर पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत, त्याचे सोर्सेस कोणकोणते आहेत, जसे रिव्हर्स, पॉन्ड्स किंवा लेक्स अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्याच्यामधून आपल्याला पाणी मिळतं, ओशन्स अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा सोर्सेस स्त्रोत ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दलची माहिती मिळणार. त्या व्यतिरिक्त आपण काय शिकणार आहोत, तर बघा पाणी हे सगळीकडे आहे, पण तेच पाणी आपल्या बॉडीमध्ये असतं, आपले आपण जे फ्रुट्स खातो त्याच्यामध्ये असतं, आपण जे व्हेजिटेबल्स खातो त्याच्यामध्ये असतं, याची देखील माहिती आपण या पाठाकडे घेत आहोत. तसेच या पाठामधून आपण पाण्याबद्दलच्या वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकणार आहोत. आता बघा या पाठामधून तुमचे कोणते स्किल म्हणजे मुलांचे कोणते स्किल परिपूर्ण होणार आहे किंवा त्यांच्यामध्ये कोणते स्किल येणार आहे, तर बघा सगळ्यात आधी मुलं ऑब्झर्व करणार आहे की पाणी हे आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्वाचं आहे. तर बघा ऑब्झर्वेशनमुळे काय होणार आहे, ऑब्झर्वेशनमुळे त्यांची पाण्याबद्दलची माहिती आणखी वाढणार आहे. जसे जसे ते ऑब्झर्व करतील तसे तसे त्यांचे स्वतःचे प्रश्न सुटेल. सो ऑब्झर्वेशन स्किल यामधून त्याची परिपूर्ण होणार आहे किंवा चांगल्या प्रकारे वाढणार. तसेच यामधून विद्यार्थी पाण्याची प्लांटला गरज काय हे कळण्यासाठी काही एक्सपेरिमेंट देखील करणार. त्या एक्सपेरिमेंटद्वारे ते काही कन्फ्युजनही काढणार. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये स्किल आपण रुजू होणार. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, मुले कोणते त्याच्यामध्ये रुजू होणार आहे, तर मुले अशी होणार आहे की मुलांना पाण्याबद्दलची रिस्पॉन्सिबिलिटी निर्माण होईल किंवा आपण पाण्याचं संरक्षण कसं करू शकतो ह्याच्याबद्दलची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या मनात येईल. तसेच विद्यार्थी आपल्या एन्व्हायरमेंट मधून येणारं पाणी म्हणजेच काय, ज्या स्त्रोतापासून आपल्याला पाणी मिळतं त्याच्याबद्दलचं इम्पॉर्टन्स जाणून घेतील, म्हणजेच नद्या, ओशन्स किंवा लेक्स आपल्यासाठी किती महत्वाचे आहे याचं इम्पॉर्टन्स देखील या पाठामध्ये त्यांना मिळणार आहे. तर अशी मुले विद्यार्थी या पाठातून अंगीकारणार. तर आता एनईपी 2020 द्वारे आपण विद्यार्थ्यांचा कोणता विकास करणार आहे ह्याच्याबद्दल बोलू. तर सगळ्यात आधी आपण सोशल इमोशनल आणि इथिकल डेव्हलपमेंट म्हणजेच काय, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास विद्यार्थ्यांचा झाला पाहिजे याच्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज आपण यामध्ये दिली आहे किंवा काही माहिती दिली आहे ज्याच्याद्वारे आपण विद्यार्थ्यांचा भावनिक विकास करणार आहोत. आता आपण जसा भावनिक विकास, सांस्कृतिक विकास आणि नैतिक विकास करणार आहोत, तसाच आपण विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास देखील करणार आहोत. म्हणजे काय, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, विद्यार्थ्यांची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट किंवा बौद्धिक विकास होण्यासाठी आपण काही अशा ऍक्टिव्हिटीज घेणार आहे ज्यामधून त्यांचा बौद्धिक विकास होणार आहे. तर बघा असे दोन विकास आपण विद्यार्थ्यांचे यातून करून घेणार आहोत. आता आपण कोणत्या शिक्षण पद्धतीद्वारे हा धडा शिकवला ह्याच्याबद्दल, तर आपण इक्लेक्टिक अप्रोच म्हणजे काय, सर्व शिक्षण पद्धती एकत्रपणे आपण हा धडा शिकवला, म्हणजेच काय इक्लेक्टिक अप्रोचद्वारे आपण हा धडा शिकवला. चला तर मग विद्यार्थ्यांना शिकवूया की पाण्याची गरज आपल्याला किती आहे आणि पाणी आपल्याला किती गरजेचं आहे, तर त्यासाठी आपण पाण्याचा वापर कसा केला पाहिजे याची देखील माहिती विद्यार्थ्यांना. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद.